दोन वाटी साबुदाना पाच ते सहा तास भिजवून घेतला त्यामध्ये त्याच वाटीने मोजून दोन वाटी गरम पाणी करून घालायचे आता झाकून ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी सा एकदा साबुदाना मोकळा करून घ्यायचा व त्यामध्ये त्याच वाटीने मोजून दोन वाटी गार पाणी घालायचे गा चवीपुरते मीठ घालायचे व्यवस्थित मिक्स करून आता हे एका कुकरमध्ये टाकून घेऊयात कुकरची फक्त एक शिट्टी करून घ्यायची कुकर गार झाल्यावर त्याचे झाकण उघडून बघूयात अगदी मस्त साबुदाना शिजला गेला आहे तो एका कढईत काढून घेऊयात हलका कोमट झाला की तो आता आपण एका पिशवीमध्ये टाकून घेऊयात अगदी गरम गरमच टाकायचे नाही कोमट झाल्यानंतर पिशवीत टाकून घ्यायचे व त्याच्या अशा पद्धतीने साबुदाणे तोडून घ्यायचे सांडगे तोडतो त्या पद्धतीने आता हे दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतला तळून बघूयात अगदी मस्त बाहेर मिळतो तसा हा नायलॉन साबुदाना तयार झाला त्यामध्ये शेंगदाणे हिरवी मिरची थोडे मीठ व पिठी साखर घालून अशा पद्धतीने चिवडा बनवून तुम्ही खाऊ शकता धन्यवाद